आणि देशभरामध्ये चिकन खाणाऱ्यांना ही काळजी करायला लावणारी बातमी आहे. बर्ड फ्ल्यूचा देशातला पहिला बळी गेलेला आहे. 12 वर्षाचा हा एक लहान मुलगा आहे, त्याचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे आणि दिल्लीमध्ये एम्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. केंद्र सरकारनं आता या घटनेमुळे हाय अलर्ट जारी केलेला आहे. सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लहान मुलाचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय. 12 वर्षांचा हा मुलगा होता. दिल्लीत एम्समध्ये हा मुलगा उपचार घेत होता. 2 जुलैला या मुलाला एम्समध्ये निमोनिया आणि ल्युकेमियामुळे ॲडमिट करण्यात आलं होतं. त्याच्यावर या ठिकाणी उपचार सुरू होते आणि त्यावेळी कोविड टेस्ट त्याची निगेटिव्ह आली, त्यामुळे त्याचे सॅम्पल्स हे पुण्यामध्ये NIVकडे पाठवण्यात आले. तिथे त्याला H5N1 या बर्ड फ्ल्यू विषाणूची लागण झाल्याचं उघड झालं आणि या घटनेनंतर आता केंद्र सरकारनं हाय अलर्ट जारी केला आहे. या मुलावर उपचार करणाऱ्या संपूर्ण टीमला आयसोलेट करण्यात आलं आहे. मुलाच्या कुटुंबालासुद्धा आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर बर्ड फ्ल्यू होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी तेही आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बर्ड फ्ल्यूचा हा पहिला बळी ठरलेला आहे. तर पक्ष्यांच्या स्त्रावासोबत विष्ठेसोबत संपर्क टाळावा. खायला दिलं जातं अशी भांडी स्वच्छ धुवून ठेवावीत. शिल्लक मांसाची योग्य ती विल्हेवाट लावावी. मरण पावलेल्या पक्ष्यांना स्पर्श करू नका. संसर्गाची शक्यता यामधूनच अधिक आहे. पोल्ट्री उत्पादनांसोबत काम करताना काळजी घ्या. व्यक्तिगत स्वच्छता राखा आणि परिसर देखील स्वच्छ ठेवा. चिकन उत्पादनासोबत काम करताना काळजी घ्या. पूर्ण शिजवलेलं मांसच खावं. बर्ड फ्ल्यू संदर्भात काय काळजी घ्यायची हे आपण पाहतोय. कच्चं चिकन किंवा कच्ची अंडी देखील खाऊ नका. चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी अजिबात खाऊ नका. सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेलं मांस आणि कच्चं मांस हे एकत्र ठेवू नका. संसर्गाचा धोका कुठूनही होऊ शकतो हे आपण पहा. काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे? पूर्णपणे शिजलेलं मांस आणि कच्चं मांस एकत्र ठेवू नका. सुस्त पडलेल्या पक्ष्यांशी संपर्क टाळा. बर्ड फ्लूचा देशातला हा पहिला बळी आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं सर्व राज्यांना देखील हा अलर्ट दिलेला आहे. एका 12 वर्षाच्या मुलाचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झालेला आहे. एम्समध्ये या मुलावर उपचार सुरू होते आणि या मुलाचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं आता पुढे आलेलं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे